लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची गेल्या 30 वर्षापासून एक हाती सत्ता आहे. शिवसेनेने भारतीय जनता पार्टीशी युती तोडत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. ज्या दिवसापासून शिवसेना भारतीय जनता पार्टीला सोडून महाविकास आघाडीत गेली त्या दिवसापासून भारतीय जनता पार्टी शिवसेनेची कोंडी करू पाहते. मनसे विरुद्ध शिवसेना असा युद्ध महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे. हिंदुत्व कोणाचा हा एक वाद महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे. ज्या दिवसापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मस्जिदीचा भोंग्यांचा विषय छेडला त्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वावरून एक वेगळं राजकारण निर्माण झालं. याचा फायदा कुठे ना कुठेतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला होणार. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र लढेल का असा प्रश्न निर्माण झाला. येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेत शिवसेना महाविकास आघाडीसोबत राहील की एकला चलो रे या भूमिकेत राहील. शिवसेना जर महाविकास आघाडीसोबत लढली तर महाविकास आघाडीमध्ये जागेचा तिढा निर्माण होईल आणि कुठे ना कुठेतरी बंड पुकारला जाईल आणि याचा फटका तिन्ही पक्षांना बसेल. परंतु मुंबईचा इतिहास पाहता काँग्रेसची एकला चलोरेची भूमिका आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते महाविकास आघाडीशी संगम्मत नाही आहेत. याचा कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पार्टीला फायदा होणार. भारतीय जनता पार्टीला अजून एक फायदा होण्याची शक्यता आहे, तो म्हणजे उत्तर भारतीय लोकसंख्या. गेल्या कित्येक वर्षापासून मुंबईत उत्तर भारतीयांची मतदारांची संख्या वाढते आणि याचा लाभ कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पार्टीलाच होणार. येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेत ज्या पक्षाचा झेंडा रोवला जाईल तोच पक्ष महाराष्ट्र राज्यावरती राज्य करेल असं चित्र दिसतं. कोण जिंकणार आणि कोण हारणार हे काळच ठरवेल. परंतु इतकं मात्र नक्की आहे की या निवडणुकीत एक मज्जतदार आणि रंगतदार लढत पाहायला मिळेल. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज ब्युरो.